नमस्कार, विशाखा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझ्या घरी ना ओव्याचं झाड लावलेलं आहे. हे बघा, आज त्याची तुम्हाला मी ना भजी दाखवते. हे बघा, ही पानं बघा कशी आहेत ओव्याच्या पाण्याची. साईडला अशी कुरतलेली पानं असतात आणि पाने ना जाड असतात. भजी फार चविष्ट होतात. जर सुरुवात करणार आता मी भजी करायला. बघा, ही ओव्याची पानं आहेत. बघा अशी जाडसर आहे अशी पानं. ही 8-9 पानं आहेत आपल्याकडे ओव्याची काढलेली झाडावरची. ताजी पानं आहेत ती. आणि मी ना बेसन घेतलेलं आहे. थोडी हळद घालायची, थोडं तिखट घालायचं आणि हे मीठ. आणि पाणी घालून आहे ना पीठ तयार करायचं. पीठ पातळणे करायचं, थोडं थोडं पाणी घालायचं. बघा आता आहे ना, असं आहे ना लावायचे पानं आहेत ना. जाडसरच करायचं पीठ. बघा कसं लावलेलं आहे बघा. आणि तेलामध्ये सोडायचं, गॅस बारीक करायचा. भजी ना फार चविष्ट लागतात आणि लहान मुलांना तर खूप छान आहे. सर्दी खोकल्याला वगैरे भजी. हे बघा आपली झालेली आहेत भजी. बघा अशी मस्त म्हणजे फुगली आहेत. बघा हे बघा, आपली ओव्याची भजी तयार झालेली आहे. मस्त की फुगलेली आहे. तुम्ही करून बघा. आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.